नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा. डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेद मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आयुर्वेद शास्त्रानुसार बाल्यावस्थेमध्ये कफदोषाचं प्राबल्य असतं. लहान मुलांची इम्युनिटी फारशी डेव्हलप झालेली नसते. त्यातच थोडं जरी वातावरण पाणी बदललं की त्यांच्यामध्ये सर्दी खोकला होणं हे खूप स्वाभाविक आहे. पण आजकाल बरेचसे पालक मुलांना थोडीशी जरी अशी सर्दी झाली की लगेचच मेडिकलमधली केमिकल युक्त जी औषधं आहेत ती देतात. या औषधांमुळे सर्दी ही पातळ होऊन नाकावाटे बाहेर पडणं गरजेचं असतं, ती पडत नाही, तशीच शरीरामध्ये साठत जाते आणि मग औषधांचा इफेक्ट संपला की पुन्हा वारंवार सर्दी कफ होणं हे चालू राहतं. बरेच दिवस तुम्ही असं करत असाल तर त्यांच्यामध्ये बालदमा, न्युमोनिया होण्याचे चान्सेस वाढतात. इतक्या कमी वयामध्ये अशी केमिकल युक्त औषधं सतत देणं हे त्यांच्या किडनी लिव्हरसाठी देखील घातक आहे. म्हणूनच नेहमी जेव्हा बाळाला सर्दी कफ होईल तेव्हा घरगुती नैसर्गिक उपायांचाच वापर करावा. म्हणूनच आजच्या या भागामध्ये अगदी एक महिन्याच्या बाळापासून ते 15-20 वर्षापर्यंतच्या मुलांनाही अतिशय उपयुक्त ठरेल, अगदी सहज उपलब्ध होतील अशा 5 वनौषधींचा वापर करून जादुई चाटण. जादुई का म्हणायचं, कारण अगदी पहिल्याच वापरापासून याचा जो फरक आहे तो पाहायला मिळतो. सर्दी कफाची समस्या ही मुळापासून बरी होते. तर हे चाटण बनवायचं कसं, कधी, वयानुसार किती प्रमाणामध्ये द्यायचं याचीच माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, शेअर आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सगळ्यात पहिलं जे आपल्याला लागणार आहे ते म्हणजेच वेखंड. सर्दी साठी रामबाण औषध ही आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्यालाच वचा, बालामृत असं देखील म्हटलं जातं. अगदी कुठल्याही आयुर्वेदिक औषधीच्या दुकानामध्ये सहज स्वस्त उपलब्ध होतं. तर एका सहाणेवर आपल्याला स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेऊन हात भांडी जी वापरणार आहोत ते व्यवस्थितपणे स्वच्छतेची काळजी घेऊन आपल्याला सहाणेवर सहा महिन्यांपेक्षा लहान बाळ असेल तर आईच्या दुधामध्ये किंवा जे दूध बाळाला देत आहे त्यामध्ये सहा महिन्याच्या वरील मुलांसाठी उकळलेलं स्वच्छ पाणी, 1 वर्षाच्या वरील मुलांसाठी मधामध्ये हे उगाळू शकता. 1 वर्षाच्या आतील मुलांना मध देऊ नये तर यामध्ये उगाळून आपल्याला 1 महिन्याचं बाळ असेल तर 1 रुपयाच्या नाण्या एवढा 1 वेढा अशा पद्धतीने घ्यायचा आहे. दर महिन्याला जसं जसं बाळाचं वय वाढेल तसे याचे वेढे जे आहेत ते वाढवू शकतो. सर्दी कफाला हे पातळ करतं. वारंवार ताप येत असेल त्यावरही अतिशय उपयुक्त आहे. अजूनही वेखंड देण्याचे लहान मुलांना काय काय फायदे आहेत याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, नक्की पाहू शकता. आपल्याला लागणार आहे ते म्हणजे सुंठ. आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असते, आजीबाईच्या बटव्यातील तर सर्वश्रेष्ठ औषधी सांगितलेली आहे. म्हणजे लहान बाळांमध्ये सर्दी कफासाठी तर उपयुक्त आहेत. शिवाय पोटामध्ये गॅसेस होत असतील त्यामुळे बाळ सतत चिडचिड करत असेल किंवा पोट त्याचं व्यवस्थितपणे साफ होत नसेल, जंतनाशक सुद्धा आहे तर याचे सुद्धा आपल्याला तापामध्येही हे खूप उपयुक्त आहे. याचे सुद्धा वेखंडाप्रमाणेच आपल्याला 1 महिन्याच्या बाळासाठी 1 वेढा आणि वयानुसार नंतर त्याचे जे वेढे आहेत ते वाढवायचं आहे. पूर्ण चाटण्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. म्हणजे जायफळ हे जे आहे हे कफाला उलटीतून बाहेर काढण्यासाठी खूप उपयुक्तपणे काम करतं. यामुळेच बाळाला जर का सर्दी कफामुळे शांत झोप लागत नसेल तर त्यावरही अतिशय उपयुक्त आहे. परंतु प्रमाण जर का जास्त झालं तर मात्र बाळाला उलटीचा खूप जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे 6 महिन्याच्या पर्यंतचं बाळ असेल तर त्याच्यासाठी 3 ते 4 पेक्षा जास्त वेढे घेऊ नये. फक्त सर्दी असेल तर हे 3 जे घटक आहेत ते वापरले तरी चालतील. परंतु सर्दीसोबत जर का खूप कफ असेल, खोकला असेल बाळाला तर अजून 2 घटक आपल्याला त्यामध्ये ॲड करणं गरजेचं आहे. त्यातील पहिलं म्हणजे हळकुंड. आपल्या सर्वांनाच माहिती आहे हे अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आहे. त्यामुळे घशातील इन्फेक्शन कफासाठी तर उत्तम औषधी आहेच. घशातील रक्तातील इन्फेक्शन म्हणजे व्हायरल इन्फेक्शन्स वगैरे होतात ज्यामुळे ताप चढतो तर त्यासाठी सुद्धा हळकुंड हे अतिशय उपयुक्त आहे. याचे देखील असेच थोड्या प्रमाणामध्ये सुरुवातीला वेढे आणि नंतर वाढवून असं घेऊ शकता. आणि 5वं जे आहे ते म्हणजेच ज्येष्ठ मध. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कफ जो आहे, छातीतला कफ असेल, घशातला कफ, त्यामुळे इरिटेशन जे असतं घशामध्ये कफामुळे खोकल्याचं वगैरे, तर हे सर्व ज्येष्ठ मधामुळे कमी होतं. चव याची गोड असते त्यामुळे प्रमाण तुम्ही याचं थोडंसं वाढवलं तरी देखील चालतं. तर या चाटण्याचं प्रमाण किती असावं 2 महिन्याच्या बाळासाठी, आपण हे सर्व जे 5ही घटक आहेत ते उगाळून त्याचं एवढंसं प्रमाण
निर्माण होईल असं अशा पद्धतीने आपल्याला चाटण म्हणून द्यायचं आहे. हे जे चाटण आहे ते तुम्ही बाळ झोपल्यानंतर त्याच्या कपाळाच्या मध्यभागी छातीला तळपायाला आवर्जून लावा. त्यामुळे सुद्धा कफ पातळ होण्यासाठी बाळाला आराम मिळण्यासाठी खूप मदत मिळते. 6 महिने ते 1 वर्षापर्यंतच्या बाळासाठी हे सर्व उगाळून साधारण 1/4 चमचापेक्षाही कमी होईल इतपत द्यावं. 2 वर्षाच्या मुलांसाठी 1/4 चमचा या आकाराचा जो आहे तो 1/4 चमचा आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर 4 ते 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सर्व हे जे उगाळून आहे हे 1/4 ते 1/2 चमचा एवढंच प्रमाण याचं आपल्याला ठेवायचं आहे. बाळामध्ये लक्षणं किती आहेत किंवा त्याचं वजन किती आहे त्यानुसार प्रमाण हे थोडंसं कमी जास्त होऊ शकतो, पण अंदाजाने या प्रमाणामध्ये द्यावं. तर 2 ते 3 तासांनी आपल्याला हे चाटण म्हणून द्यायचं आहे. सलग 5 दिवस 7 दिवस तुम्ही हे द्या. थोडंसं आपल्याला कष्ट घ्यावे लागतील पण याचे जे रिझल्ट आहेत ते खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मिळतात. चाटण दिल्यानंतर मात्र 10 मिनिट आपल्याला अजिबात बाळाला पाणी द्यायचं नाही आहे. पाणी जर का दिलं म्हणजे कुठल्याही सर्दी कफासाठी उपाय करतोय तर ते जे औषध आहे ते घशामध्ये काही काय राहणं गरजेचं आहे. पाणी प्यायलं तर ते आतमध्ये जाईल. पाणी न देताच खूपच जर का असं तिखटपणा वगैरे यामध्ये असतो तर थोडासा मध वगैरे तुम्ही 1 वर्षाच्या वरील मुलांना देऊ शकता. यातील सर्व घटक हे उष्ण तीक्ष्ण गुणाचे आहेत. थोडीशी तिखट याची चव लागते त्यामुळे बाळाला उलटी होण्याचा देखील चान्सेस असतात, परंतु उलटी झालेली चांगलीच कारण त्यातून जो घशामध्ये साठलेला नाकामध्ये छातीमध्ये साठलेला कफ आहे तोच बाहेर पडतो. तर नक्की हा उपाय करून पहा. खूप सुंदर रिझल्ट्स मिळतात. अतिशय म्हणजे अनेकांना फरक पडलेला आहे. तुमचेही जे याबद्दलचे मत आहेत किंवा वापरल्यानंतर काय रिझल्ट मिळाला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. इतर पालकांसोबत नक्की शेअर करा. आणि अजून असेच आयुर्वेदिक शास्त्रोक्त माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लगेचच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.